आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुपरलेटिव डिग्री टू पॉझिटिव डिग्री यावरील एक्झरसाइज पाहणार आहोत. त्याआधी आपण SD टू PD यातील सूत्राचे थोडेसे रिव्हिजन करूयात. नो ऑदर अधिक शेवटचा संपूर्ण कर्म अधिक क्रियापद अधिक सो किंवा ॲज अधिक विशेषणाचे मूळ रूप अधिक ॲज अधिक सुरुवातीचा कर्ता. आता आपण एक उदाहरण पाहूयात. ते पाहून तुम्ही पुढील वाक्य तयार करा. महेश इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. या वाक्यात महेश हा सुरुवातीचा कर्ता आहे. इज हे क्रियापद आहे, टॉलेस्ट हे विशेषण आहे आणि बॉय इन द क्लास हा वाक्यातील शेवटचा कर्म आहे. ED चे वाक्य करताना सुरुवातीला नो ऑदर लिहून पुढे शेवटचा संपूर्ण कर्म बॉय इन द क्लास लिहायचे, त्यापुढे क्रियापद इज लिहून नंतर ॲज लिहायचे, त्यापुढे वाक्यातील विशेषण मूळ रूपात म्हणजेच टॉलेस्टचे EST प्रत्यय काढून टॉल लिहायचे, त्यापुढे ॲज लिहून वाक्यातील सुरुवातीचा कर्ता महेश लिहायचे. म्हणजेच वाक्य होते नो ऑदर बॉय इन द क्लास इज ॲज टॉल ॲज महेश. याप्रमाणे तुम्ही पुढील SD चे वाक्य PD त रूपांतर करा. द रोज इज द मोस्ट ब्युटिफुल फ्लावर इन द गार्डन. दीपा इज द क्लेवरेस्ट गर्ल इन अवर स्कूल. माउंट एव्हरेस्ट इज द हायेस्ट पीक. द रामायणा इज द बिग्गेस्ट इपिक. रूपा इज द मोस्ट ब्युटिफुल गर्ल इन द क्लास. लता इज द मोस्ट ब्युटिफुल सिंगर इन द वर्ल्ड. मुंबई इज द मोस्ट क्राउडेड प्लेस इन महाराष्ट्रा. अंबानी इज द रिचेस्ट पर्सन इन इंडिया. द एलिफंट इज द स्ट्रॉंगेस्ट ॲनिमल इन द फॉरेस्ट. रीडिंग इज द बेस्ट फॉर्म ऑफ रिक्रिएशन. किंग अशोका वॉज द ब्रेवेस्ट किंग इन हिज किंगडम. दिवाळी इज द बिग्गेस्ट फेस्टिवल इन हिंदूज. द ताजमहल इज द मोस्ट ब्युटिफुल बिल्डिंग इन द वर्ल्ड. मदर इज द ग्रेटेस्ट पर्सन इन अवर फॅमिली. इट इज द टॉलेस्ट ट्री इन द गार्डन. ही इज द बेस्ट बॅट्समन इन हिज टीम. भीम वॉज द स्ट्रॉंगेस्ट किंग इन महाभारत. महाबळेश्वर इज द कूलेस्ट हिल स्टेशन. नागपूर इज द हॉटेस्ट प्लेस. गोल्ड इज द मोस्ट प्रीवियस मेटल. रामू इज द पुअरेस्ट बॉय इन द स्कूल. सचिन इज द बेस्ट प्लेयर इन इंडियन टीम. दिल्ली इज द बिग्गेस्ट सिटी इन इंडिया. बेंगलोर इज द मोस्ट ब्युटिफुल सिटी इन कर्नाटका. कविता इज द हेल्दीएस्ट गर्ल इन अवर स्कूल. सातारा इज द मोस्ट सुटेबल सिटी.